आणि विद्यमान जी फडणवीस साहेब या डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमाला आले आहेत, त्यांची इथं खूप साधावं कार्यकर्त्यांबरोबर बोलावं याकरिताचा छोटीशी जास्त वेळ न घेता उपस्थितांचं सर्वांचं मीच करणार सर्वांचं असे सुप्रसिद्ध व्याख्याते विचारवंत आदरणीय प्राध्यापक सुग शेवडे सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहे, त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी पुन्हा एकदा सांगून घेतली. बादशाह होते तसे सुधीर जोगळेकर हे मानपत्रांचे बादशाह आहेत असं म्हटलं तर वाव. अच्छा, एका आगळ्यावेगळ्या अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर कपिल पाटीलजी, गायकवाडजी, जगन्नाथ पाटीलजी, पटियटनगर शाळेतील दीप भरतजी, पैजी आणि सन्माननीय जबाबदारीने पार पाडल्याबद्दल श्री योगेश जोशी हे सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत, त्यांचाही सन्मान व्हायला हवा म्हणून ते घडल्याच नाही. त्या गोष्टींवर पुन्हा या डाव्यांनी एक सोशल मीडियामध्ये एक क्रिएटिव्हच्या माध्यमातून एक नरेटिव्ह तयार केला आणि मग काय दाखवायचं, सीपीआयएमची एका बिल्डिंगला आग लागली, त्या बिल्डिंगचा फोटो टाकून सांगायचं त्रिपुरामध्ये मशिदीला आग लागली आहे, दिल्लीच्या एका कॅम्पमध्ये त्या ठिकाणी काही पुस्तकं जाळली जात होती त्याचा काही संबंध कशाशी नव्हता, ते चित्र टाकायचं आणि सांगायचं कुराण झालं जात आहे. पाकिस्तानमधल्या काही शहरांमधली पुस्तक त्या ठिकाणी फोटो टाकायचे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी अन्याय होतोय दाखवायचं, रोहिंग्यांचे फोटो दाखवायचे आणि त्यातनं त्रिपुरामध्ये काय हंगामा होतो दाखवायचं आणि त्याचवेळी इंदोर किंवा अशा कुठल्या तरी शहरामध्ये श्री रामनवमीच्या निमित्ताने निघालेली शोभायात्रा दाखवायची आणि कशा प्रकारे हिंदू त्रिपुरामध्ये एकत्रित येऊन शस्त्र घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि अल्पसंख्याकांना मारतायत असं दाखवायचं आणि मग हा नरेटिव्ह तयार करून त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशामध्ये यांची इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीम, त्या इकोसिस्टीमच्या माध्यमातून एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, दुसऱ्याने केलं की तिसऱ्याने करायचं, त्याच्यावर त्यांनी लिहायचं, मग हा विचारवंत, मग तो विचारवंत आणि मग त्यातनं कशा प्रकारे त्रिपुरामध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत असा नरेटिव्ह तयार करायचा आणि मग 8 तारखेला तोच नरेटिव्ह राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून पुढे न्यायचा आणि 11 तारखेपासून दंगे सुरू व्हायचे आणि आश्चर्याची गोष्ट आहे बघा, त्रिपुरात घडलेल्या घटनेवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी 50,000 मोर्चे हे न सांगता त्या ठिकाणी निघतात. खरं म्हणजे हा संयोग नाही, हा प्रयोग आहे, प्रयोग आणि असा प्रयोग आहे की ज्या प्रयोगाच्या माध्यमातून एक टेस्टिंग करण्यात आलं की लोकांची माथी भडकवून आपण अशा प्रकारे दंगे घडवू शकतो का आणि मग हे जे मोर्चे निघाले त्या मोर्चांनी मोर्चे संपता संपता वाटेत येणाऱ्या हिंदूंची सगळी दुकानं तोडायची, त्याला आग लावायची आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ज्यांची दुकानं तोडली गेली ते आणि सगळे बहुसंख्याक रस्त्यावर आले
की मग पोलिसांनी बहुसंख्यकांवर कारवाई करायची, आदल्या दिवशीची घटना डिलीटच करून टाकायची, जणू काही आदल्या दिवशी घटना घडलीच नाही. नंतर यांचे बुरखे आमच्या पोलिसांनी टराटरा फाडले आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे दंगा घडवण्याचं संपूर्ण षडयंत्र यांनी रचलं होतं हे आमच्या पोलिसांनी ज्यावेळेस त्याचा पर्दाफाश केला आणि त्यानंतर यांच्याकडे जे साहित्य सापडलं त्या साहित्यामध्ये संपूर्ण भारत पोखरून टाकण्याकरता एक फार मोठा गेम प्लॅन त्याच्यामध्ये तयार मिळाला, एक मोठी स्ट्रॅटेजी तयार मिळाली आणि या स्ट्रॅटेजीवर ते किती पुढे जात आहेत आणि केवळ ते नाही आहेत तर त्यांना कशा प्रकारे चीनकडनं फंडिंग येत आहे, त्यांना कशा प्रकारे भारत विरोधी शक्तींकडनं फंडिंग येत आहे आणि त्यांना कशा प्रकारे पाकिस्तानच्या आयएसआय कडनंही फंडिंग येत आहे. म्हणजे JNU मध्ये बोलणारे किंवा पुण्याच्या विद्यापीठात बोलणारे हे तेच लोक आहेत जे काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आझाद काश्मीर बद्दल बोलतात आणि मानवतावादाच्या गोष्टी करत आतंकवाद्यांना मारल्यानंतर कांगावा करत हे आतंकवादी नाही आहे तर सिव्हिलियनला मारलं चाललंय अशा प्रकारचा कांगावा त्या ठिकाणी उभे करतात. अशा प्रकारचा हा विषारी चेहरा, याच्या विरुद्ध जर आम्ही आज उभे राहिलो नाही तर जे बंदूक घेऊन आहेत ना त्यांना मारणं सोपं आहे, कारण ते बंदूक घेऊन आहेत, आम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त बंदुका घेऊन जाऊ आणि त्यांना मारू. पण जे आमची मनं पोखरत आहेत, आमची मुलं पोखरत आहेत, आमचे विचार पोखरत आहेत, आमच्या मुलांची डोकी पोखरत आहेत, यांच्याशी लढणं कठीण आहे, यांना शोधून काढणं कठीण आहे. समजून घ्यावी लागेल जी सच्चिदानंद शेवड्यांनी आपल्या पुस्तकातनं मांडली आहे. काल परवापर्यंत आम्हाला वाटायचं आहे दूर आहे, दूर नाही आहे, हे जवळ आहे, हे महाराष्ट्रात आहे, तुमच्या माझ्या शहरामध्ये आहे आणि या सगळ्याचा मुकाबला आपल्याला करावा लागेल. आणि दुर्दैवाने आता परिस्थिती अशी आली आहे की काल परवापर्यंत सावरकरांचा ज्यांना जाज्वल्य अभिमान होता आणि जे मागणी करायचे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आज त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून जे बसले आहेत ते सावरकरांवर रोज लांछन लावत आहेत, पण यांचा तोंडावर बोट आहे आणि या ठिकाणी चिडीचूप आहे, कारण सरकार चालवायचं आहे, सरकारमध्ये चालण्याची मजबुरी आहे. आणि आश्चर्य बघा, काल परवा ज्यावेळी यांच्या खासदारांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं आणि 12 खासदारांसोबत यांचे खासदार शिवसेनेचे खासदार निलंबित झाले आणि कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी संसदेची माफी मागितली पाहिजे, त्यावेळी हे सांगतात माफी मागण्याकरता आम्ही सावरकर आहोत का? अरे शरम वाटली पाहिजे तुम्हाला या ठिकाणी. अरे सावरकर तुम्ही होऊ शकत नाही, तुम्ही सावरकरांचे नख देखील होऊ शकत नाही, कारण सावरकर होण्याकरता तप करावं लागतं, त्याग करावा लागतो, तेजस्वी व्हावं लागतं. अंदमानच्या त्या कारागृहामध्ये 11 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात अत्याचार सहन करत भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, तुम्हाला त्यांचा नाव घेण्याचा देखील अधिकार नाही आहे. त्या सावरकरांनी कोलूचा बैल म्हणून त्या ठिकाणी तेल काढणं पसंत केलं, पण भारत माता की जय म्हणणं सोडलं नाही. त्या सावरकरांवर आज लांछन लावतात. अरे हे सत्ते करता इतके मिंधे झाले आहेत, हे वाचवू शकत नाही. आता हिंदुत्वाला वाचवायचं असेल, राष्ट्रीय विचाराला वाचवायचं असेल आणि राष्ट्रीय बाळा हा जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी जागृत व्हावं लागेल, जागं व्हावं लागेल. आणि आम्हाला जागृत करणारे हे जे प्रहरी आहेत सच्चिदानंद शेवड्यांसारखे, या प्रहरींना या ठिकाणी यांचा पुरस्कार करून यांच्या विचाराच्या माध्यमातून आमचं पूर्ण राष्ट्र हे आम्हाला जागृत करावं लागेल. आणि म्हणून हा साधा सत्कार नाही आहे, ज्या विचाराला मारण्याचा प्रयत्न सगळे करत आहेत आणि ज्यामध्ये आपलेही सामील झाले आज त्या विचाराच्या बाजूने उभे राहणारे सच्चिदानंद शेवडे यांचा हा सत्कार या ठिकाणी.